हे तुम्ही सांगितलं म्हणजे आपण आपल्या तयारीला लागणार. मला कोण 4 लोक आहेत, 5 लोक आहेत किंवा 11 लोक आहेत हे सांगा. प्रत्येक जिल्ह्याला 11 लोकांनी काम करायचं. लोक एवढंच काम करायचं त्यांनी, जिल्ह्यातून जे लोक येणार आहेत प्रमाणपत्र काढण्यासाठी. काही ठिकाणी अशी चर्चा चालू की प्रमाणपत्र काढायला शेतवडी पैसे घेते. चर्चेपेक्षा त्यांना जी शासनाची फी आहे तेवढी द्यायची. त्यासाठी आपली 11 पोराची टीम तयार करा तालुक्याला जिल्ह्याला. त्यांनी तिथं राहायचं. गोरगरीब लोकांना अडचणी आल्या का त्या त्यांनी सोडवायचे. त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा, आम्ही सरकारला सांगतो. तुमच्यासाठी थेट तिथपर्यंत फाईट. तुम्ही इथले काम वाटून घ्या सगळेजण. आणि तिथं कोण आहे त्यांची मला यादी द्या. कोण कोण आहे ते 11 जण म्हणजे मला त्यांनाच कन्फर्म सांगायला नाही. कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी. कारण परत संभ्रम निर्माण होणार आपल्या लोकात काम कोणा सांगायचं. नसता एखादं मदत केंद्र उभा करा तिथं. म्हणजे लोक त्या ऑफिसचा पत्ता सगळ्या द्या. 1 महिनाभर खोलीला आपलं भाडं जाईल. एक खोली भाड्याने करा तहसीलच्या समोर, कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा NDM ऑफिसच्या समोर. तिथं एक रूम उभा करा, त्याला मदत केंद्र नाव द्या. किंवा तुम्हाला जसं शक्य असेल तसं, पण एक 10-11 जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा. तुम्ही करा चांगलं. मी सुद्धा आता रायगड गडांचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला जाऊन त्यांची कंपनी माती लावली होती त्या पवित्र रायगडाच्या. आल्यावर मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागा लगेच लागला आहे. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या. लोक कामाला लागतात. आपल्या काही काही बांधवांना कळत नाही काय करावं. त्याच्या मदतीला आपली सुद्धा माणसं पाहिजे. एवढा मोठा लढा जिंकलाय, त्या नोंदी कशा मिळवायच्या, मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना आहे का नाही हे बी आपण लक्ष ठेवायचं. त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले, अर्ज कसा करायचा, हे सगळं बारकाईनं आपण बी लक्ष ठेवायचा आणि करून घ्यायचं. हे सगळ्या स्वयंच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचं. अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून एक जरी प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी